कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023, पक्षविरहित शेतकरी विकास पॅनल, निशाणी ऑटो रिक्षा, निशाणी ऑटो रिक्षा आणि शिक्का मारायचा ऑटो रिक्षा या निशाणीवर शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता तसेच आर्थिक सक्षम बनविण्यासाठी पक्षविरहित शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा। चला तर मग पक्षविरहित शेतकरी विकास पॅनलच्या ऑटो रिक्षा या निशाणीवर शिक्का मारून जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक दृष्ट्या सक्षम करून बळीराजाचे राज्य आणूया। सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातील अधिकृत उमेदवार अवचार प्रकाश रामभाऊ, खोद्रे प्रभात तेजराव, डोंगरदिवे विजय यशवंत, ढोकणे प्रकाश तुळशीराम, देशमुख रंगराव विनायकराव, बावस्कार पांडुरंग शालिग्राम, भालेराव भाऊराव बाबूराव। सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातील अधिकृत उमेदवार तायडे अलका दीपक, रोहणकार यमुनाबाई रामेश्वर। सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग मतदार संघातील अधिकृत उमेदवार उगले रवींद्र पांडुरंग। सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मधून साबे निलेश चेतन। ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातील अधिकृत उमेदवार राऊत भास्कर पांडुरंग, वाघ नंदकिशोर शालिग्राम। ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती करिता अधिकृत उमेदवार नाईक रमेश सखाराम। ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटकातून बोदडे वसंता पुंडलिक। व्यापारी मतदार संघातील अधिकृत उमेदवार भैया देवेंद्र रतनलाल आणि राठी मनोज सत्यनारायण। हमाली मापारी मतदार संघातील अधिकृत उमेदवार इंगळे ज्योती वसंत। पक्षविरहित शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या नावासमोरील ऑटो रिक्षा या निशाणीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे। प्रकाशक रमेश पाटील, प्रवीण भोपडे, मुरलीधर राऊत, अजय पारसकर, रामकृष्ण तायडे, जुबेरुद्दीन पटेल। मतदान रविवार दिनांक 30 एप्रिल 2023, वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत।